గుడ్ మార్నింగ్ ఫ్రెండ్ మీ మెయిన్ కెరీ రానర్ ద్వారకా నగరీ కోపరగాం మీ సర్వాంచ ఆపల యూట్యూబ్ ఛానల్ వర్ స్వాగత కరిత ఆయ్ ఆపల విషయ ఆయ్ స్పర్ధా పరీక్ష అపన్ స్పర్ధా పరీక్ష బగత అసో ఆహ్ తర్ కొంతీ కాంపిటీటివ్ ఎగ్జామ్ అసో ఎంపీఎస్సి అసో యూపీఎస్సి బ్యాంకింగ్ ఆర్ఆర్బి కొంతీ ఎగ్జామ్ అసో పోలీస్ భర్తీ అసో కివా पीएसआयची एग्जाम असो कोणती कॉम्पिटिटिव एग्जाम म्हटलं त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तर त्यामध्ये आपण आज बुद्धिमत्ता या विषयाकडे आपण वळणार आहोत. तर टॉपिक आहे आज आपला, तर तो कोणता आहे, घन किंवा फासा, त्यालाच काय म्हणायचं, फासा, क्यूब और डाईस. तर बघा, क्यूब हा कसा असतो, घन. तर या प्रकारे ही घनाची आकृती आहे. घनामध्ये आपल्याला समोरून तीन बाजू दिसत असतात आणि तीन बाजू या दिसत नसतात. तर आपल्याला कोणते कोणते बाजू दिसतात बघा, हा वरचा भाग दिसतोय आणि ही डावी बाजू आणि ही कोणती बाजू आहे, उजवी बाजू. या तीनच बाजू आपल्याला या घनामध्ये दिसत असतात. तीन अंक आपण समोरून घन हा बघितला तर आपल्याला तीन अंक घनावरचे दिसतात आणि तीन अंक हे दिसत नाही. तर वरचा भाग ही डावी बाजू आणि उजव्या बाजू वरील अंक हे आपल्याला दिसत असतात. त्यामुळे इथं आपण हे बघा, हिमधले रेषा काढल्यानंतर हा वरचा भाग आणि हा डावा आणि हा उजवा भाग हे तीन अंक आपल्याला दिसतात. तर समजा हे जे एक आहे, दोन आणि तीन, हा काय झाला, घन झाला. तर या पद्धतीने हा घन आपण कोणत्या पद्धतीने दाखवणार, तर आपल्या सुईसाठी. तर या चिन्हाचा आपण, वाय या चिन्हाचा आपण उपयोग करून हा घन दर्शवणार आहोत. म्हणजे यामध्ये हा कोणता सरफेस झाला, तर ही वरची बाजू झाली, ही डावी बाजू आणि ही काय झाली, उजवी बाजू. दोन तीन या पद्धतीने आपण घन दाखवण्यासाठी कोणत्या चिन्हाचा उपयोग करणार आहे, तर वाय या चिन्हाचा उपयोग करणार आहे. आता पुढे बघा, तर घनाचे दोन प्रकार आहेत. एक प्रकार कोणता आहे, तर एक डेस हा स्टँडर्ड डेस आणि दुसरा डेस कोणता आहे, जनरल डेस. तर स्टँडर्ड डेस कशाला म्हणायचं आणि जनरल डेस म्हणजे काय ते बघूया. तर स्टँडर्ड डेस कशाला म्हणायचं, तर ते बघा. तर इथं एक घन दिलेला आहे, एक दोन तीन हा एक घन आहे. तर हा स्टँडर्ड डेस कसं समजायचं, तर स्टँडर्ड डेस मध्ये काय असतं, तर बघा, अपोजिट नंबर, एकच्या अपोजिट नंबर यांची बेरीज काय असते, सात असते. म्हणजे विरुद्ध अंक, एक आणि याचा विरुद्ध अंक यांची बेरीज काय असते, सात. फॉर एक्झाम्पल, इथं एक हा अंक आहे, तर याच्या अपोजिट नंबर कोणता असेल, तर त्यांची बेरीज किती येते, सात. अपोजिट नंबरची बेरीज सात येते. म्हणजे इथं किती घ्यावा लागेल बघा, एक अधिक सहा बरोबर काय आला, सात आला. म्हणून एक आणि सहा एक काय झाले, अपोजिट नंबर झाले, विरुद्ध नंबर झाले. त्याचप्रमाणे दुसरे बघा, इथं एक आणि सहा ही विरुद्ध नंबर, विरुद्ध एक आणि सहा. त्याप्रमाणे दोनच्या विरुद्ध कोणता येतो आणि तीनच्या विरुद्ध कोणता येतो बघा, स्टँडर्ड डेस मध्ये. तर दोनच्या विरुद्ध कोणता येईल, तर बेरीज सात आली पाहिजे. म्हणजे दोन आणि पाच यांची बेरीज किती आहे, सात. त्याचप्रमाणे तीन आणि चार यांची बेरीज किती येते, सात येते. म्हणून हे काय झाले, विरुद्ध नंबर झाले. कोणकोणते, एक सहा, दोन आणि पाच, तीन आणि चार, हे काय नंबर झाले, विरुद्ध नंबर झाले. त्यानंतर बघा, जनरल डॅश, जनरल डॅश मध्ये काय असतं बघा, तर हे जवळचे अंक बघा, चार आणि तीन यांची बेरीज किती असते, सात. इन जनरल डेस शेजारचे अंक एका जोडीची, कोणतीही एक जोडी घ्या, तर यांची बेरीज किती येते, सात येते.
चार आणि तीन यांची बेरीज किती आहे? सात. म्हणून याला काय म्हणायचं? जनरल डेस. आता पुढे बघा, आपण एक्झाम्पल्स बघू, त्याच्यामध्ये तुम्हाला ओळखायचं स्टँडर्ड डेस कोणता आणि जनरल डेस कोणता. तर एक्झाम्पल्स बघा, इथं मी काही डेस लिहितो, 7 3 1, त्यानंतर 5 1 2, त्यानंतर 1 2 3, त्यानंतर 3 4 5. यामध्ये स्टँडर्ड डेस कोणता आणि जनरल डेस कोणता हे ओळखायचं आहे. तर स्टँडर्ड डेस मध्ये अपोजिट नंबर यांची सम किती असते? 7 असते. विरुद्धांकांची बेरीज किती असते? 7 असते. आणि जनरल डेस मध्ये शेजारील अंकांची बेरीज किती असते? 7 असते. तर जनरल डेस शोधण्यासाठी शेजारील अंकांची बेरीज 7 कुठे कुठे येते ते बघा. इथं बघा, 6 आणि 1 यांची बेरीज किती आहे? 7. म्हणून हा कोणता डेस झाला? जनरल डेस. जनरल डेस. त्यानंतर इथं बघा, 7 बेरीज येते का? 5 आणि 1 6, 5 आणि 2 7, या दोन अंकांची बेरीज किती येते? +7. म्हणून हा कोणता डेस झाला? जनरल डेस. जनरल डेस. त्यानंतर इथं बघा, इथं शेजारील अंकांची बेरीज 7 येत नाही. 3 आणि 2 5, 3 आणि 1 4, 2 आणि 1 3 यांची बेरीज 7 येत नाही. म्हणून हा कोणता डेस झाला? स्टँडर्ड डेस झाला. याला काय म्हणायचं? स्टँडर्ड डेस. हा स्टँडर्ड डेस झाला. त्यानंतर हा बघा, 3 आणि 4 यांची बेरीज किती येते? 7 येते. म्हणून हा कोणता डेस झाला? जनरल डेस. या पद्धतीने फासे घनाचे दोन प्रकार आहेत. एक कोणता आहे? स्टँडर्ड डेस. आणि दुसरा कोणता आहे? जनरल डेस. आता याच्यावर क्वेश्चन्स बघूया आपण. क्वेश्चन्स फर्स्ट, टू फोर सिक्स. या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय ओळखायचंय? तर या डेसच्या, या गणाच्या खालच्या बाजूवर कोणता अंक येईल? तर हा आपला क्वेश्चन आहे. याच्या खालच्या भागावर, तळाच्या भागावर, पृष्ठभागावर कोणता अंक येईल? हा काय आपला आजचा हा प्रॉब्लेम आहे. तर इथं काय करायचं? डेस मध्ये कन्सेप्ट कोणती आहे महत्वाची? तर आपल्याला काय करता आलं पाहिजे? अपोजिट नंबर, विरुद्ध नंबर इथं शोधला, म्हणजे आपल्याला सर्व प्रश्नांची ही उत्तर सहज मिळतात. तर इथं बघा, हा एकदा बघा, चेक करा, हा स्टँडर्ड डेस आहे कि जनरल डेस आहे. शेजारील अंकांची बेरीज 7 येते किती बघा? 6 आणि 2 8, 4 आणि 2 6, 6 आणि 4 10. म्हणजे शेजारील अंकांची बेरीज ही 7 येत नाही. म्हणून हा कोणता डेस झाला? स्टँडर्ड डेस. म्हणून यांच्या विरुद्ध अंकांची बेरीज किती येते? 7 येते. म्हणून 4 अधिक विरुद्ध अंकांची बेरीज 7. म्हणून अपोजिट नंबर इथं 3 होईल. 4 चा अपोजिट नंबर 3, 2 चा अपोजिट नंबर 5 आणि 6 चा अपोजिट नंबर 1. इथं अपोजिट नंबर कोणकोणते? 4 अपोजिट 3, 2 अपोजिट 5 आणि 6 अपोजिट 1. म्हणजे हे विरुद्ध अंक आहेत. आता इथं बघा, तळाच्या पृष्ठभागावर कोणता अंक येईल हे काढण्यासाठी आपल्याला इथं काय काढायचंय? तर 4 च्या विरुद्ध अंक कोणता आहे? तर अपोजिट नंबर हा 4. 4 च्या विरुद्ध अंक कोणते आहेत ते बघा. तर इथं 4 च्या विरुद्ध अंक कोणता आला? 3 आला. म्हणून तळाच्या पृष्ठभागावर कोणता अंक येईल? उत्तर काय झालं? 3. हे काय झालं? उत्तर झालं. आता सेकंड प्रॉब्लेम बघूया. सेकंड प्रॉब्लेम बघा,
तीन चार पाच यामध्ये तीनच्या अपोजिट नंबर कोणता आहे ते बघायला घ्यायचे आहे. तीनच्या अपोजिट नंबर कोणता आहे ते आपल्याला काय करायचंय फाइंड आउट करायचंय. तर इथं बघा हा स्टँडर्ड डेस आहे की जनरल डेस आहे ते ओळखा. इथं शेजारील अंकांची बेरीज बघा, तीन आणि चार यांची बेरीज किती येते, सात येते. म्हणून हा कोणता डेस झाला, जनरल डेस झाला. तर जनरल डेस मध्ये शेजारील अंकांची बेरीज किती येईल, सात आहे. म्हणून हा जनरल डेस झाला. त्यानंतर बघा आता तीनच्या अपोजिट नंबर आपल्याला काढायचे आहे. तर तीनच्या अपोजिट नंबर आपण इथं निश्चितपणे सांगू शकत नाही. तर तीनच्या अपोजिट नंबर येण्याची शक्यता कोणकोणती आहे ती बघा. इथं तीन पाच चार म्हणजे हे पाच आणि चार हे विरुद्ध अंक येणार नाही. तर विरुद्ध अंक येण्याची शक्यता कोणकोणती, तर हे तिन्ही अंक सोडून म्हणजे कोणकोणते, एक दोन आणि सहा हे अंक अपोजिट विरुद्ध येण्याचे हे इथं चान्सेस आहे. तर ते आपण नक्की कोणता येऊ शकतो हे आपण सांगू शकत नाही. तर इथं उत्तर काय, तीनच्या अपोजिट एक दोन सहा. म्हणजे परीक्षेमध्ये समजा तुम्हाला ऑप्शन्स दिलेले असतील, बघा ऑप्शन्स पर्याय एक दोन तीन आणि चार. एक्झाम मध्ये चार पर्याय दिलेले असतात ते बघा. समजा एक पर्याय आहे चार पाच, त्यानंतर दोन सहा दोन आणि चार, हा एक पर्यायांचा ग्रुप आहे. त्याप्रमाणे दुसरा ग्रुप दोन तीन चार एक दोन सहा सी एन डी असे ऑप्शन्स परीक्षेमध्ये दिलेले. समजा एका एक्झाम मध्ये हे ऑप्शन आहे, दुसऱ्या एक्झाम मध्ये हे ऑप्शन दिलेले असतील, तर इथं उत्तर कोणतं येईल ते बघा. तर अपोजिट कोणता नंबर, चान्सेस कोणकोणते इथं तीनच्या विरुद्ध असण्याचे, एक दोन आणि सहा. तर इथं पर्याय कोणकोणते दिलेले बघा, चार पाच दोन सहा दोन आणि चार. इथं तीनच्या विरुद्ध चार हा अंक विरुद्ध नाही आहे, हा ऑप्शन नाही येणार. दोन हा येऊ शकतो आणि चार आणि पाच हा येऊ शकत नाही. तर या दोन पर्याय बघा, इथं दोन दिलेलं आहे आणि दोन आणि सहा म्हणजे इथं एक ऍक्युरेट आपल्याला ऍक्युरेट ऑप्शन्स निवडायचे असतात. जवळचे जवळ पर्याय हा दोन पण अपोजिट आहे आणि इथं दोन आणि सहा हे पण विरुद्ध असण्याचे चान्सेस आहे. म्हणून इथं उत्तर काय येईल, दोन आणि सहा. एकदम ऍक्युरेट आपल्याला ऍक्युरेट उत्तर फाइंड करायचं असतं ते कोणते, दोन आणि सहा. आता दुसऱ्या एक्झाम मध्ये समजा ऑप्शन बघा, इथं दोन एक दोन सहा आणि सी एन डी हे ऑप्शन दिलेले आहे. सी एन डी म्हणजे आपण या पर्यायांपैकी कोणता पर्याय येऊ शकेल हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. याचा अर्थ सी एन डी चा बघा, इथं तीनच्या विरुद्ध एक हा पण विरुद्ध अंक आहे, दोन सहा हे पण तिन्ही पर्याय बरोबर आहे म्हणून अचूक पर्याय. आपण इथं नेमकं सांगू शकत नाही इथं तीनच्या विरुद्ध कोणता अंक येईल, एक येईल दोन येईल कि सहा येईल. म्हणून इथं उत्तर कोणतं बरोबर आहे, तर सी एन डी. म्हणजे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही कि इथं उत्तर नेमकं कोणतं आहे. म्हणून हे पर्याय न घेता पर्याय कोणता निवडायचा, सी एन डी. अशा प्रकारे आपण वन डाईस दिलेला असेल तर त्यावरचे क्वेश्चन आपण बघितले आहेत. आता पुढे बघा, जर दोन डाईस दिलेले असतील तर कोणकोणते, तर उत्तर कसं काढायचं ते बघा. आपण केस कोणती बघितली आता, फक्त वेन ओनली वन डॅश इज गिवन, एकच घन दिलेला असेल तर क्वेश्चन सॉल्व कसे करायचे हे आपण बघितलं. आता आपण काय बघूया, वेन टू डॅश आर गिवन, वेन टू डॅश आर गिवन.
two dice are given. जर दोन घन दिलेले असतील तर ते बघा, यामध्ये केस परत आपल्याला तीन केसेस बघायचे आहे. जर दोन डाइस मध्ये एक नंबर कॉमन असेल म्हणजे सारखा असेल, त्यानंतर दुसरी केस जर दोन नंबर हे सारखे असतील, आणि तिसरी केस जर त्या दोन घनांमध्ये एकही अंक हा कॉमन नसेल, सारखा नसेल, तर अशा तीन केसेस आपल्याला बघायचे आहे. तर त्यामध्ये पहिली केस, वेन ओनली वन नंबर इज कॉमन, वेन ओनली वन नंबर इज कॉमन, म्हणजे एकच दोन डॅश मध्ये एकच नंबर हा सारखा दिलेला असेल तर उत्तर आपल्याला शोधायचं आहे. याच्यामध्ये पहिला क्वेश्चन बघा, फर्स्ट क्वेश्चन, द डाइस इज 2, 3, 5 आणि सेकंड डाइस इज 3, 6, 1. हे दोन डाइस दिलेले आहे, तर याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन कोणता आहे, तर यामध्ये तीनच्या अपोजिट नंबर कोणता आहे हे आपल्याला इथं शोधायचं आहे. यामध्ये तीनच्या अपोजिट कोणता नंबर असेल, तीनच्या विरुद्ध नंबर कोणता असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. तर बघा, प्रथम हे याच्यामध्ये स्टँडर्ड डेस कोणता आहे, जनरल डेस कोणता आहे हे चेक करा. तर इथं बघा, हा कोणता डेस आहे, इथं जवळच्या अंकांची बेरीज 7 येते. बघा, 2 5 2 7, म्हणून हा कोणता डेस झाला, जनरल डेस. त्यामध्ये 6 1 7 हा पण कोणता डेज झाला, जनरल डेज झाला. तर बघा, क्वेश्चन कसा सॉल्व करायचा. इथं सारखे अंक, या दोन डेज मध्ये एकच सारखा अंक आहे, तर तो कोणता सारखा अंक आहे, हा 3. आता काय करायचंय, 3 पासून क्लॉक होईल, डेज फर्स्ट डेज सेकंड, या पद्धतीने दोन दोन केसेस लिहून घ्यायचे. तर डाइस फर्स्ट बघा, जो सारखा अंक आहे, 3 अंक आहे सारखा अंक आहे, त्यानुसार क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपल्याला नंबर्स लिहायचे. 3 हे क्लॉकवाईज नंबर लिहा, 3 5 2. त्यानंतर हे पण सारखा नंबर कुठून आहे, तिथून सुरुवात करायची. इथं 3 सारखा आहे म्हणून इथून क्लॉकवाईज सुरुवात करा, 3 6 1 हे नंबर, 3 6 1. म्हणून इथं अपोजिट नंबर कोण कोणते आले बघा, इथं अपोजिट नंबर, इथं सारखा नंबर आहे, तर त्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी जो नंबर शिल्लक राहिला तर तो नंबर कोणता असतो, अपोजिट नंबर. तर इथं 3 सोडून दुसरा कोणता नंबर शिल्लक राहिला बघा, 1 आला 2 3, इथं 4 नंबर हा कोणता राहिला, 4, म्हणून हा कोणता अपोजिट नंबर झाले. हे काय झाले, अपोजिट नंबर. 3 चे अपोजिट 4, 5 चे अपोजिट 6 आणि 2 चे अपोजिट कोणता नंबर आला, इथं 1 नंबर आला. म्हणून हे नंबर काय झाले, विरुद्ध नंबर. 3 4 हे काय विरुद्ध. त्यानंतर 5 6 आणि 2 आणि 1 हे काय मिळतात आपल्याला, या पद्धतीने विरुद्ध नंबर मिळतात. म्हणून 3 च्या विरुद्ध नंबर कोणता आला, तर तो 4 आला. या पद्धतीने आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. याच पद्धतीने सेकंड एक्झाम्पल, द सेकंड क्वेश्चन बघा, सेकंड क्वेश्चन,
डाइस इज 2, 3, 4. यामध्ये सेकंड डाइस इज 4, 5, 6. आणि क्वेश्चन्स कोणते आहेत ते बघा. व्हॉट इज द नंबर ऍट द बॉटम सरफेस ऑफ द फिगर. फिगर फर्स्ट म्हणजे फिगर फर्स्ट मध्ये म्हणजे तळाच्या भागावर कोणता नंबर येईल हे आपल्याला काढायचं आहे. तर या फिगर फर्स्ट मध्ये तळाच्या भागाचा नंबर आपल्याला काढायचा आहे. तर मागच्याच प्रमाणे प्रोसेस करा. तर इथं जनरल डाईस कोणता आहे, स्टँडर्ड डाईस कोणता आहे ते बघा. यांची बेरीज काय येते, 7 येते. त्यानंतर इथं बघा 6 4 10 5 4 9 7 5 11. तर इथं बेरीज 7 येत नाही म्हणून हा कोणता डाईस झाला, स्टँडर्ड डाईस झाला आणि हा जनरल डाईस झाला. तर इथं बघा त्याच पद्धतीने डाईस फर्स्ट डाईस सेकंड इथं सारखा नंबर कोणता आहे बघा. या दोन डाईस मध्ये सारखा नंबर ओळखा. आता इथं सारखा नंबर कोणता आहे तर 4. आता नंबर असे लिहायचे क्लॉक वाईज सारख्या नंबर पासून. इथं सारखा नंबर कोणता आहे 4. इथं क्लॉक वाईज नंबर लिहा 4 2 3. 4 2 आणि 3. त्याचप्रमाणे सेकंड डाईस सारखा नंबर सारख्या नंबर पासून सुरुवात करायची 4 5 6. 4 5 6. तर सारख्या नंबर ऐवजी जो नंबर राहिला तो 4 च्या अपोजिट घ्यायचा. 4 च्या अपोजिट 4 नाही येणार. तर शिल्लक कोणता नंबर राहिला बघा तर 1. म्हणजे 4 च्या अपोजिट कोणता नंबर आला, 1 आला. त्याचप्रमाणे 2 च्या विरुद्ध 5 आणि 3 च्या विरुद्ध 6. इथं आपल्याला काय विचारलेत काय विचारलेलं आहे तर फर्स्ट फिगर मध्ये तळाच्या पृष्ठभागावर कोणता नंबर आहे, तो कोणता नंबर असेल तर 3 च्या अपोजिट नंबर 3 च्या विरुद्ध नंबर जो असेल तो तळाच्या पृष्ठभागावर येईल. इथं 3 च्या विरुद्ध कोणता नंबर आहे, 6. म्हणून उत्तर काय येईल, 6. उत्तर 6. या पद्धतीने डायस एक्झाम्पल्स हे खूप सोपी असतात. फक्त आपल्याला काय करायचं आहे ते व्यवस्थित प्रमाणे आपल्याला समजून घ्यायची आहे. तर यामध्ये आपण बघा आज काय काय बघितलं, तर स्टँडर्ड डाईस म्हणजे काय आणि जनरल डाईस म्हणजे काय. त्यामध्ये केस फर्स्ट बघितली. केस फर्स्ट इज ओनली 1 डाईस इज गिवन. सेकंड केस इज इफ 2 डाईस आर गिवन. आणि 2 डाईस मध्ये 1 नंबर इज कॉमन. आज आपण हे अभ्यासलेलं आहे. आता पुढील भागामध्ये आपण केस ओनली 1 इफ 2 डाईस आर गिवन त्यामध्ये केस बघणार आहोत पुढच्या. इफ 2 नंबर्स आर कॉमन, 2 नंबर्स आर कॉमन. तिसरी केस इफ नो नंबर इज कॉमन. त्यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे की मोर दॅन 2 डाईस आर गिवन. त्यानंतर ओपन डाईस, अनफोल्डेड डाईस, उघडा फासा हे पुढील भागांमध्ये आपण बघणार आहोत. तोपर्यंत गुड बाय.